आज मी तुम्हाला सांगणार आहे सिनेमॅटिक डिझाईन कशा प्रकारे क्रिएट करायची, फोटोला इफेक्ट कसा द्यायचा, बॅकग्राऊंडची कोणतं घ्यायचं, स्काय बॅकग्राऊंड वगैरे भरपूर सारे डिटेल्स असतात आपल्याकडे, टेक्स्ट कटिंग वगैरे, टेक्स्टला टेक्चर्स, इफेक्ट वगैरे सर्व काही ती मला डिटेल सांगणार आहे. सुरुवातपासून तर लास्टपर्यंत व्हिडिओ पूर्ण पहा. इंट्रोमध्ये टाईम वेस्ट न करता व्हिडिओला लवकरात लवकर सुरू करूया. सर्वात आधी फोटोशॉपमध्ये जावा आणि फाईलमध्ये जाऊन कंट्रोल लिव्हर क्लिक करा. याआधी तुम्हाला सांगतो की आपला याआधीचा जो व्हिडिओ आपण अपलोड केला ती डिझाईन होती आपली कमर्शियल डिझाईन. त्या कमर्शियल डिझाईनमध्ये सर्व काही मी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. या व्हिडिओमध्ये जरा फास्ट फॉरवर्ड होईल, बट तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर तो व्हिडिओ तुम्ही जाऊन बघू शकता. इथे साईज तुम्हाला ठेवायची 10x8 साईज आणि उभी आपली जी हाईट असणार आहे 250 रिझोल्युशन किंवा 300 रिझोल्युशन, मी इथं 300 रिफेअर करतो. क्रिएट करायचे व्हाईट बॅकग्राऊंडमध्ये. ठीक आहे, आता आपल्याकडे बॅकग्राऊंड भरपूर आहेत. इथे खूप सारे असे बॅकग्राऊंड आहेत. तुम्ही इथून पिंटरेस्टवरून तुम्ही सर्व बॅकग्राऊंड वगैरे तुम्ही इथून घेऊ शकता. सुरुवातीला आपण स्काय बॅकग्राऊंड टाकलेला, इथे आपण लँड बॅकग्राऊंड टाकतोय. ठीक आहे, इथून तुम्हाला एक कोणता तरी एक बॅकग्राऊंड असा आहे तो निवडायचा आहे आणि त्यातूनच तुम्हाला डिझाईन क्रिएट करायची. पण फोटो कसा आहे त्या प्रमाणे डिझाईन जी आहे तुमची मॅच होणे गरजेचं आहे. मी ऑलरेडी माझ्याकडे दोन टाईपचे फोटो आहेत, एक तर हा आहे आणि एक हा आहे. ठीक आहे, मी सुरुवातीला फोटो जे आहे ते कॉपी करून ते डिझाईनवर पेस्ट करतो. कंट्रोल टी करून ट्रान्सपरंटमध्ये याला लहान करतो. ठीक आहे, अशा प्रकारे सुरुवातीला तुमचे जे सब्जेक्ट वगैरे आहे ते आधी डिझाईनवर आणून ठेवा, नंतरला काय तुम्हाला प्रॉब्लेम नको. ठीक आहे, याची हाईट जराशी आपण इन्क्रीज करूया. ठीक आहे, सेकंड फोटो जो आहे हा कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट, स्मार्ट ऑब्जेक्टमध्ये काम करायचं आहे तुम्हाला. ठीक आहे, राईट क्लिक करून याला कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट करून घ्या. कंट्रोल सी केला आणि इथे येऊन पेस्ट करून याला आपण साधारणतः असं सुद्धा ठेवू शकतो. ठीक आहे, आणि याला अशाप्रमाणे बघा तुमचं माइंड असते तुम्हाला कशा प्रकारे फोटो ठेवायचा. या फोटोला आपण बॅक साईडला टाकणार आहोत अशाप्रमाणे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला बॅकग्राऊंड ॲड करायचा. बॅकग्राऊंड एक लँड ॲड करायचा, एक माउंटेन ॲड करायचा आणि एक स्काय बॅकग्राऊंड ॲड करायचा. त्याप्रमाणे मी एक फोटो वरच्या साईडला ठेवला आहे, तो माउंटेनच्या बॅक साईडला फोटो आपण ॲड करणार. कंट्रोल पेस्ट करतो मी. माझ्याकडे ऑलरेडी मी पिंटरेस्टवरूनच हा बॅकग्राऊंड घेतलेला आहे, तुम्ही पण त्या ठिकाणी जाऊन घेऊ शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला सर्व मटेरियल दिलेलं आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. ठीक आहे, याप्रमाणे मी असं बॅकग्राऊंडला इथे ठेवतो. आता हा जो फोटो आहे तो प्रॉपरली इथं सेट झालेला आहे की नाही झालेला आहे, त्यामुळे आपल्याला याला खालून इरेजर करायचं. मास्कचा वापर करा. ठीक आहे, ब्रश टूल आहे तो एकदाच फिरवायचा आहे असं. ठीक आहे, या फोटोला जरासं खाली आहे, फोटोला थोडस आपण मोठं करणार आहोत. वरच्या साईडला घ्या, बॅकग्राऊंड थोडस खाली घ्या. यानंतर तुम्हाला टेक्स्ट ऍड करायचे आहेत. तर टेक्स्ट ऍड करण्यासाठी स्त्रीलिपी जी फॉन्ट युज करतोय 12x45 नंबरची. ठीक आहे, इथे तुम्हाला यांचं नाव टाकायचंय. ग्लास चॅनल मध्ये जायचंय. महेश अशा प्रकारे आपण दोन टेक्स्ट घेतले दोन लेअर मध्ये. आता हे जे टेक्स्ट आहे आपल्याला इथे ह्याला कटआउट द्यायचे आहे. सुरुवातीला ह्या टेक्स्टला वरती घ्या आणि जे खालची लेअर आहे आणि जी दादा नावाची लेअर आहे त्याला इथे सिलेक्शन द्यायचं. ठीक आहे, आता या लेअरला आपल्याला मॉडिफाय करून एक्सपांड आणि बाहेरच्या दिशेने सिलेक्शन करायचे. ठीक आहे, अशा प्रकारे हे दादा नावाच्या बाहेरच्या दिशेने सिलेक्शन झालेलं आहे, म्हणजे तो महेश भागाचा जो पार्ट आहे खालचा एवढा तो इथे कट होणार. ठीक आहे, अशा प्रकारे आता इथे तुम्हाला सिलेक्ट करून कंट्रोल ची करा आणि इथे मी हे टेक्स्चर यूज करते. ठीक आहे, फ्री की करून तुम्ही इथे टेक्स्चर यूज करू शकता. आता इथे आपल्याला एक स्काय बॅकग्राऊंड घ्यायचं. ठीक आहे, ठीक आहे, कंट्रोल पेस्ट करतो आणि इथे स्काय बॅकग्राऊंड अशा प्रकारे घेतो. याला लास्टला नेतोय. ठीक आहे, तर याची ऑपेसिटी मी कमी करून याला
मास्क देतोय आणि जो जो भाग लागत नाही आपल्याला तो मी इथे इरेज करतो. अशा प्रकारे ठीक आहे, ओपेसिटी वाढवतोय आणि जो आपल्याला थोडासा इथे इरेज जास्त झालाय त्यामुळे याला परत आणतोय. ठीक आहे, अशा प्रकार फोटोला आपल्याला इफेक्ट द्यायचा. इफेक्ट काय काय देऊ शकतो तुम्हाला लाज आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्वपणे क्लिअर सांगितले. मी इथे इनर शॅडो एक देतोय, याची ओपेसिटी साईज थोडीशी वाढवते, व्हाईटमध्येच ठेवते, डिस्टन्स थोडासा देतो इथे, इनर ग्लो थोडासा दिला आहे बघा, सॅटिन दिला आहे, सॅटिन अशाप्रमाणे. ठीक आहे, तर या लेअरला आपल्याला सेपरेट करायचं, एपेक्सवर राईट क्लिक करायचं आणि क्लिअर क्रिएट क्लिअर करायचं. तर जो भाग बघा अशाप्रमाणे आलं इथे, तर यासाठी हेच कट करण्यासाठी आपल्याला याला एपेक्सवर जाऊन राईट क्लिक करून क्रिएट लेअर करायचं, जेणेकरून ते लेअर्स सेपरेट होतील इमेजपासून. अशाप्रमाणे याला इरेज करायचं आहे. सर्व जे लेअर्स आहे तुमचे, तीन लेअर्स आहेत, त्यांना अशाप्रमाणे मास्क देऊन इरेज करायचे. ठीक आहे, अशाप्रमाणे मी इथे दिलेले. इथं फोटो फिल्टर पण तुम्ही ट्राय करू शकता, फोटो फिल्टर ऑरेंज इथे ब्लू मध्ये ट्राय, जास्त ब्लू मध्ये बसू नका, जास्त लाईट थोडस ठेवा अशाप्रमाणे. ठीक आहे, 40% याची ओपेसिटी ठेवूया. ठीक आहे, सेम इफेक्ट इकडे द्यायचा, पण या इफेक्टमध्ये थोडंसं कलर कॉम्बिनेशन ओके नव्हतं, त्यामुळे इथे मी कॅमेरा रॉ फिल्टर दिलेला आहे. या फोटोमध्ये जास्तीत जास्त जांभळा कलर ॲड होता, त्यामुळे याला थोडंसं मी इफेक्ट म्हणजे मॅच होण्यासाठी इफेक्ट दिला. ठीक आहे, तर या फोटोमध्ये पण सेम इफेक्ट द्यायचा तुम्हाला, इनर शॅडो द्यायचा, इनर ग्लो, सॅटिन. ठीक आहे, या फोटोला तुम्ही ड्रॉप शॅडो ॲड करा. ठीक आहे, अशा प्रकारे आणि याला परत एफेक्टवर क्रिएट करा, लेअर करा आणि याला मास्क द्या आणि या व्हाईटचा पोर्शन इरेज करा. इथे एवढ्याच भागात फक्त ड्रॉप शॉट राहील. ठीक आहे, अशा प्रकारे तर ह्या लेअर्सचे आपले जे लेअर्स आहे ते इथे क्रिएट लेअर करून वेगळे करून घ्यायचे, जेणेकरून ते इथे वेगळे होतात. ठीक आहे, इथे आपल्याला याला इरेज करायचं आहे. इनर शॅडो या, इनर शॅडो आपल्याला खालपर्यंत नाही पाहिजे, ज्या दिशेने प्रकाश आलाय त्या दिशेने आपल्याला ठेवायचे, ते लाईटमध्ये ठेवतो. ठीक आहे, फक्त वरच्या भागाला आपण इथे देतोय, इथून तर आलेला नाही. ठीक आहे, एवढ्यावर आता या फोटोला आपल्याला लँडला मॅच होण्यासाठी आपल्याला इथे शॅडो द्यायची. ठीक आहे, शॅडो कोणत्या दिशेने येतं, ह्या दिशेने द्यायची आपल्याला. ठीक आहे, सिम्पली या टाईपमध्ये मी इथे एक लेअर घेतली आणि या लेअरला एक ब्लॅक ब्रश ॲड केला. ठीक आहे, कंट्रोल टी करून हा पॉईंट ड्रॅग केल्यावर आणि किंवा असं ड्रॅग करा. ठीक आहे, कंट्रोल जे करून इथे कॉपी केला. ठीक आहे, अशा प्रकारे अजून एक लेअर घ्यायची, ब्रश क्रिएट करायचा सिम्पली असे यांना. अशा प्रकारे द्यायचे, आता या लेअरला कंट्रोल जे करायचे. ठीक आहे, कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट करायचे आणि याला लास्टला न्यायचे, कंट्रोल टी सॉरी डबल क्लिक करून याला कलर ओव्हरलेमध्ये जाऊन याला ब्लॅक करायचे. कंट्रोल टी करून हा जो कंट्रोल दाबून हा पॉईंट ड्रॅग करायचा खालच्या साईडला, जेणेकरून याची जी शॅडो आहे ती अशाप्रमाणे दिसेल. अजून ड्रॅग करू शकतो जमिनीवर पूर्ण असं ठेवायचं. याला गोस्टम ब्लर द्यायचे, फिल्टर मध्ये जाऊन ब्लर गॅलरी गोस्टम ब्लर द्यायचे या ठिकाणी. ठीक आहे, अशाप्रमाणे. ठीक आहे, याची ऑपेसिटी तुम्हाला किंवा इथे मल्टिप्लाय पण ठेवून तुम्ही करू शकता. ठीक आहे, अशा ठीक आहे, मॅच झालं बरोबर, इथे सुद्धा थोडासा इफेक्ट तुम्ही देऊ शकता. ठीक आहे, पूर्णपणे एकदम भारीमध्ये मॅच झालाय. तर बॅकग्राऊंड आहे तो फोटोसोबत आपल्याला मॅच करायचा. सुरुवातीला तुम्हाला काय करायचं, या लेअर ज्या बॅकग्राऊंडवर जायचं आपल्याला, या लेअरवर आपल्याला एक्सप्लोजर द्यायचं. एक्सप्लोजर कशासाठी, तो डार्क करण्यासाठी. ठीक आहे,
ते मी असं डार्क करतो. ठीक आहे, त्याला काय करायचं आहे, कंट्रोल आय करायचं, ब्लॅक होते ती स्क्रीन. ठीक आहे, ब्रश घ्यायचं आहे आणि इथे अशा प्रकारे खालच्या साईडने आपल्याला ड्रॅग करायचे. ठीक, थोडासा हलकासा ठेवायचा आहे आणि ह्या फोटोच्या वर पण सुद्धा तुम्हाला एक्सप्लोजर द्यायचं आहे. बघा कशा प्रकारे एक्सप्लोजर द्यायचं आहे, सेम एक्सप्लोजर द्यायचं आहे तुम्हाला. थोडंसं आपण इथे डार्क करणार असतो, हे मॅच होण्यासाठी करणार. ठीक आहे, कंट्रोल आय करायचं आहे, ब्रश घ्यायचं आहे. आणि असे इथे एक्सप्लोजर पाहिजे तुम्हाला, तिथं तुम्ही इथे द्यायचं आहे. ठीक आहे, अच्छा ठीक आहे, ह्याची ऑपोजिट थोडीशी कमी करा. ठीक आहे, असं ह्या साईडने थोडंसं डार्कनेस घ्या. ठीक आहे, या फोटोला सुद्धा तुम्हाला एक्सप्लोजर द्यायचं आहे. बघा मी आधीच्या व्हिडिओमध्ये सर्वपणे माहिती तुम्हाला क्लिअर सांगितलेली आहे, त्यामुळे तो व्हिडिओ जाऊन तुम्ही पाहू शकता, पण हा व्हिडिओ तुम्ही आधी समजून घ्या. ठीक आहे, अशाप्रमाणे एक्सप्लोजरातले इरेझर जायचे, जास्त पण द्यायचा नाही आहे. ठीक आहे, तर टेक्स्टकडे येऊया. टेक्स्टकडे काय करायचं तुम्हाला, इथे सुद्धा तुम्हाला एक्सप्लोजर द्यायचे आहे जास्त डिझाईन दाखवण्यासाठी, किंवा असं सुद्धा ठेवू शकता व्हाईट. ठीक आहे, इथे गोल्डन कलर सुद्धा तुम्ही यूज करू शकता. कंट्रोल एल करून याला थोडंसं ड्रॅग करूया आणि या फोटोला इथे ड्रॉप शॉट होते, ऑफ शॉट अशाप्रमाणे द्या. यामागे आपल्याला एक ब्रश क्रिएट करायचा. ठीक आहे, न्यू लेअर घ्या, ब्रश क्रिएट करायचे. अशाप्रमाणे घेऊ शकता तुम्ही इथे, किंवा या कलरमध्येच तुम्ही ब्राऊनमध्ये घेऊ शकता. या लेअरला तुम्हाला इनर शॅडो द्यायचा, जसं आपण आधीच्या याच्यामध्ये दिलं होतं, इनर शॅडो द्यायचा आहे. इथे यूज करू शकाल तर हे इफेक्ट वगैरे द्या, ऑफ शॅडो द्या. ठीक आहे, तर ह्या लेअरची अजून एक लेअर करा. हे लेअर्स इफेक्ट आहे ते क्लिअर करून टोल्टी करा आणि या लेअरला सॉफ्ट लाईटमध्ये ठेवा. ठीक आहे, आणि याची याला जे कन्वर्ट स्मार्ट ऑब्जेक्ट करून ऑपोसिटी कमी करा आणि याला ब्लर वॉशन ब्लर दिवा येते. ठीक आहे, हलकासा वॉशन ब्लर इथे देऊ. आता जे काही इफेक्ट वगैरे दिलं याला कंट्रोल टी करून याला मोठं करतो अशा. ठीक आहे, अशा प्रकारे आपला टेक्स्ट इफेक्ट मी कटआउट वगैरे प्रॉपरली तुम्हाला इथे सांगितलं. आता इथे आपल्याला अजून एक फॉन्ट यूज करायची आहे, म्हणजे खंद फॉन्ट. ठीक आहे, कलर ठेवा, इथे लिहायचं आहे तुम्हाला यू आयकॉन. कंट्रोल टी करा, याला तुम्हाला लॉन्ग करायचं आहे जास्त आणि याला हाईट वाढवायची. ठीक आहे, यूथ आयकॉन. ठीक आहे, याला या फोटोच्या बॅक साईडला न्यायचं आहे तुम्हाला. याला काय करायचं, कंट्रोल स्मार्ट ऑब्जेक्ट करायचं, राईट क्लिक करा, कंट्रोल स्मार्ट ऑब्जेक्ट करा आणि याला सॉफ्ट लाईट मध्ये ठेवा, किंवा ओव्हरले मध्ये ठेवा, किंवा सॉफ्ट लाईट मध्ये, जे तुम्हाला बेस्ट वाटेल. ब्लर करा, गॉशियन ब्लर मध्ये जावा आणि इथे मी याला हाईट वाढवतो, ते थोडंसं मी मोठं करतो याला आयकॉन अशा प्रकारे. इथे आपल्याला जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा कंट्रोल पेस्ट करतो मी, ऑलरेडी कॉपी केली तुम्ही अशाप्रमाणे सुदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा. ठीक आहे,
आता या ठिकाणी आपल्याला इफेक्ट वगैरे द्यायचा, अजून इफेक्ट भरपूर आहे तुमच्याकडे. तो नॉर्मली मी इथे वॉटर कलर आहे पेस्ट करतो, कंट्रोल टी करतो, एक वॉटर कलर आहे माझ्याकडे अशाप्रमाणे. याला कंट्रोल टी करून मोठा करतो आणि याला सॉफ्ट लाईटमध्ये ठेवून याची ओपेसिटी जी आहे ती अशी ठेवतो, ठीक आहे. त्यामुळे इथे टेक्स्चर टाईप ॲड होतो तुमच्याकडे, ठीक आहे. किंवा या फोटोच्या वरती सुद्धा तुम्ही असं ऍड करू शकता, पण ते बरोबर नाही सांग, ठीक आहे. अशा प्रमाणे, ठीक आहे. आणि खालचा जो पोर्शन आहे याचा तुम्ही इथे इरेजर करतो. ब्रशची ऑपेसिटी जी आहे ती इथे वाढवते. आता याच्यावर आपल्याला ग्लो वगैरे द्यायचं, त्यामुळे एक ब्रश मी इथे क्रिएट करतो आणि नॉर्मली एक ब्रश या ठिकाणी ॲड करतो. मी इथे एक ब्लू इफेक्ट देतोय अशा प्रकारे इकडून सुद्धा, आणि याची जे हे सॉफ्ट लाईट ठेवतो, ठीक आहे. अजून एक इफेक्ट देतो इथे ब्राऊन कलरचा बॅक साईडला, आणि इथे याची ऑपोसिटी जे सॉफ्ट ठेवते, ठीक आहे. त्यानंतर इथे एक कलर लोकअप म्हणून ऍड करतो. जो इफेक्ट तुम्हाला देत आहे मला हा बेस्ट वाटतोय 35 ट्रिप म्हणून, तर हा मी इथे ऍड केलेला आहे. याची ऑपोसिटी जी आहे ती कमी ठेवते. ते कलर बॅलन्स वगैरे ऍड करा, भरपूर सारे इफेक्ट आहे तुमच्याकडे, ते तुम्ही इथे ऍड करू शकता. मी इथे ब्लू थीममध्ये जास्त रेफेअर करतो, मायनस लो थोडंसं ब्लू, ठीक आहे. तर मित्रांनो, ही डिझाईन आपली पूर्णपणे क्लिअर झाली आहे एक्झॅक्ट, ठीक आहे. सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगितलं, सुरुवातीपासून जसं बोललो होतं लास्टपर्यंत, टेक्स इफेक्ट वगैरे क्रिएट कसे करायचे, फोटोला शॅडो वगैरे कशी दिली ती सांगितलं, आणि फोटो इफेक्ट मेन सब्जेक्ट होता आपल्याला, फोटो इफेक्ट आणि कलर कशा प्रकारे आपले जे फोटोला मॅच होतील. डिझाईन या ठिकाणी आपली पूर्णपणे कम्प्लीट झाली आहे. सगळं मी तुम्हाला सुरुवातीपासून एंडपर्यंत सर्व सिनेमॅटिक डिझाईनबद्दल सर्व मी तुम्हाला क्लिअर सांगितलं आहे. व्हिडिओ कळल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, आणि असे दररोजचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या इंस्टाग्राम आयडीला नक्की फॉलो करा मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ पाहण्यासाठी, थँक्यू.